गौरी वहिनी, वहिनी कुणाल, कुठे गौरी? कशासाठी हव्यात तुला आता गौरी वहिनी निखिल? कशासाठी? मला असं काय करतोस? मला भेटायचंय तिला. भेटायचंय? निखिल, इतक्या दिवसात तुला साधा एक फोन नाही करता आला आणि आता तुला भेटायचंय त्यांना? कुणाल, तुला काय वाटलं मी इथे मजा मारतोय? अरे इथे ऑलरेडी इतके टेन्शन्स आहेत, मम्मा आहे, ती निर्जय आहे, मी काय करू? निखिल, गौरी वहिनी सुद्धा तुझ्या फोनची वाट बघत होते तिथं, माहितीये तुला? अरे तुला यायला जमत नव्हतं तर साधा एक फोन तरी करायचा होतास. कुणाल, मी कधीपासून तुला फोन ट्राय करतोय पण नाही लागत आहे तुझा फोन, मी काय करू? बरं ठीक आहे, माझा फोन नाही आला, तू मला नाही फोन करू शकत. फोन करायचा? निखिल, मी आणि वहिनी सारखे तुला फोन करत होतो एव्हरी सेकंड. यू नो दॅट तुझा फोन सारखा आउट ऑफ रीच होता. यु नो व्हॉट निखिल, तू स्वतः आउट ऑफ रीच झालायस फ्रॉम द लाईफ इटसेल्फ. नाल प्लीज डोंट से दॅट, प्लीज. तुला माहितीये निखिल, खूप समजावून मी खूप प्रयत्नांनी गौरी वहिनींना इथं आणलं होतं. अरे मग जर ती आली होती तर मग परत का निघून गेली? काय करायला हवं होतं निखिल त्यांनी? तुझं आतलं सगळं बोलणं ऐकलं त्यांनी. निर्जर, तुझं अजूनही प्रेम आहे, तुझ्या आयुष्यात तिला अजूनही जागा आहे हे ऐकून त्यांनी काय करायला हवं होतं? अरे इकडे यायच्या आधीच त्या म्हणत होत्या की तुला जर त्रास होणार असेल त्या इथे नको असतील तर त्या नाही राहणार इथे. बरं मग आता कुठे असेल ती? मी इथे सगळीकडे शोधलंय त्यांना निखिल, त्या इथं कुठेही नाही आहे. आणि ज्या अर्थी त्या इथं कुठेही नाही आहे त्या अर्थी बहुतेक वहिनी परत शिरगावला गेल्या असतील. शिरगाव? बरं ठीक आहे, आपल्याला जर का शिरगावला जावं लागत असेल तर ठीक आहे, जाऊ आपण. पण मला काही करून गौरीला भेटायचंच आहे. गुड, देर आहे लेकिन दुरुस्त आहे. तू एक काम कर, तू बॅग भरून घेऊन ये, मी आसपास बघतो कुठे वहिनी आहेत. ओके या. ओके निखिल, सापडली गौरी? नाही, ती बहुतेक परत शिरगावला गेली असावी. आणि कुणाल कुठे? तो शोधतोय तिला. काही गरज नाही त्याची, बरं झालं ती गेली परत, कारण मला ती या घरात नकोच आहे. बाबा असं काय करतोय, तिचा काय दोष आहे त्यात? निष्काळजीपणा, तिने बाळाची व्यवस्थित काळजी घेतली नाही म्हणून ते गेलं, कारण तिला बाळ नकोच होत. नाही मम्मा, गौरी तशी मुलगी नाहीये, ती स्वतःची काळजी घेत होती, मी पाहिले आणि तुम्हालाही माहिती आहे. ते काही असो, माझ्या केदारला जिने या घरात येऊ दिलं नाही, तिला मी या घरात येऊ देणार नाही. मी तुला मागेही सांगितलं, आत्ताही सांगते, एक तर ती या घरात राहील किंवा मी. आता तूच ठरव तिला आणायचं की नाही ते. मम्मा एक मिनिट, मला काहीतरी बोलायचंय. मम्मा, गौरीचं बाळ गेलं यात तिची काहीही चूक नाहीये, सगळी चूक माझी आहे. सगळं करून सवरून मला आता तुझी मुक्ता फळं ऐकायची नाहीयेत. तोंड बंद करते तुझं, हे घर माझं आहे आणि इथे मी सांगेन तसंच होणार. मामा प्लीज, ऍटलीस्ट तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या तुम्ही. हो का? तिचं म्हणणं ऐकून मला माझं केदार परत मिळणार आहे? ऐका मी काय म्हणत होते. तू एक शब्द बोलू नकोस. गौरी या घरात येणार नाही हा माझा ठाम निर्णय आहे. हॅलो हॅलो कुणाल, हॅलो हॅलो कुणाल, हॅलो. नाही, कसंही करून मला गौरीला भेटायलाच हवं. मम्माने किती नाही म्हटलं तरी मी शिरगावला जाणारच. निक, निक मला माहिती आहे माझ्या चुकीच्या वागण्यामुळे या घराची, गौरीची, मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी वाईट अवस्था झाली. कोणालाच सुख नाही मिळालं, ना गौरीला
तुला ना मला. यु नो नी कधी कधी असं वाटतं ना की तू आत्ता माझ्याशी जसं वागतोयस ना ते अगदी योग्य आहे. आयुष्यभर तुमच्या सगळ्यांची अशीच माफी मागत राहावं आणि तुम्ही कोणीही कधीच मला माफ करू नये. मला माहितीये तुला हे माझं बोलणं नाटक वाटत असणार, पण मी हात जोडून विनंती करते काहीही कर आणि गौरीला या घरात परत आण. कारण कितीही झालं ना तरी ती तुझी बायको होती. प्लीज नी गौरीला परत आण. मला तिची माफी मागायची आहे कारण तिने आजपर्यंत ना माझ्यामुळे खूप भोगलंय. ती जी शिक्षा देईल ना ती भोगायला मी तयार आहे. प्लीज निक गौरीला इथे परत आण. आणि मम्मांचं टेन्शन तू नको घेऊस, त्यांना मी समजावीन. कारण जे काही घडलं ना त्यात त्यात तिचा काहीच दोष नव्हता, सगळा दोष माझाच होता. प्लीज निक. अरे निखिल तू कुठे चाललायस? शिरगावला. शिरगावला? तुला अनुनी सांगितलं होतं कुठेही जायचं नाही. मम्माने गौरीला घरात आणायला मनाई केली, तिला भेटायला नाही. अरे पण चांगला रस्ता शोधून काढलायस निखिल, पण असे रस्ते माझ्याकडे सुद्धा आहेत. तिथे मम्मांसाठी दूध न्यायला आले, पण तुम्ही नेताय का? न्या, फक्त रस्त्यात सोडून पिऊ नका म्हणजे झालं. नाहीतर ग्लास आता ते म्हटल्यावर लावाल तोंडाला मांजरीसारखा. तू नाही म्हटलंस तरी निखिल गेलाच ना बाहेर. म्हणजे मी एवढं सांगून सुद्धा निखिल त्या गौरीला आणायला शिरगावला गेला? हो, म्हणजे मी त्याला सांगितलं, निखिल तुला माहितीये ना अनु काय म्हणाली ते. ते मला म्हणाला हो आय माय. शर्वरी, जर ती गौरी या घरात आली तर मी इथे राहणार नाही. अनु तू काळजी करू नकोस, मी इथे असेपर्यंत गौरी या घरात येणारच नाही. म्हणजे असं काय करणार आहेस तू ते मी नंतर सांगते, आधी दूध घे. नको मला, मला इच्छा नाही. अगं इच्छा नाहीये काय, पिऊन घे दूध तू आधी. या सगळ्या टेन्शन्सनी किती खंगली आहेस बघ. मी नको म्हटलं ना, नको आहे मला. अगं पण वगैरे काही नाही, आधी दूध पी. काय ही तुझी जबरदस्ती.
मम्मा 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 मलाही माहित नाही. मी जेव्हा आले ना तेव्हा ह्या अशाच पडलेल्या होत्या. अरे बापरे, निखिलला निखिलला फोन करा पटकन. नाही, काही गरज नाहीये, आधी डॉक्टरांना फोन करूया. नाही, निखिलला कळवायला हवं ना हिला काय झालंय ते. काकू ऐका माझं, निखिल गौरीला आणायला गेलाय आणि तिचं इथे येणं जास्त महत्वाचं आहे. तो गौरीला आणायला गेलाय? हो, म्हणूनच डॉक्टरांना आधी बोलूयात आपण. नाही, निखिलला कळवायला हवं हिला काय झालंय ते. जर का आणखीन काहीतरी झालं तर कोण जबाबदारी घेणार आहे तू? काकू मम्मांना काही होणार नाही, आधी डॉक्टरांना बोलूयात. ऐका माझं. तुझं ऐकत बसलंय ना तर कल्याण होईल. मला फोन दे, मी करते निखिल. ताई ती म्हणते ते बरोबर आहे, आधी डॉक्टरांना फोन करायला पाहिजे. एक तू नंबर डायल कर लवकर. अजून सांगते निखिलला फोन करून कळ. हे बोल मम्मा. हॅलो हॅलो, हा डॉक्टर, मी ऐश बोलते मोहितांच्या घरातून. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.